हे जितो कनेक्टमध्ये आलेले सगळ्यांचं स्वागत. जे आज हे तीन दिवसाचा कार्यक्रम झाला हा खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला त्याच्याबद्दल जितोच्या सर्व संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि मला ह्या सेवेचा जो सहभाग होण्याचा जो चान्स दिला त्यांच्याबद्दल जितो टीमचे धन्यवाद. तसं बघितलं तर जितो पुणे इव्हेंट म्हणजे हा कनेक्ट 2016 पुण्यामध्ये जितोने घडवला होता आणि आत्ता 2022 परत एकदा जितो कनेक्ट केलेला आहे. आणि याने यावेळी मागच्या वेळेपेक्षा पण मोठा इतिहास घडवलेला आहे. मागच्या वेळी जवळजवळ 4.5 लाख म्हणजे 4,32,000 लोकांनी इथं पार्टिसिपेट केलं होतं आणि यावेळी जवळजवळ 5 लाख लोक क्रॉस झालेले आहे असं आमच्या जे रजिस्ट्रेशन आहे आकडा त्यावरून कळतं आहे. तर हा जो इव्हेंट आहे तो सुपर डुपर हिट झालेला आहे आणि देशाला जैन समाजाने ज्यावेळी आपण देश ज्यावेळी अमृत महोत्सवचा साजरा करतो आहे त्यावेळी देशाला जैन समाजने हा एक मोठे गिफ्ट दिलेली आहे. आत्ता देश कुठे चालला आहे जैन जे समाज आहे तो आपल्या देशासाठी काय करतो आहे ते सर्व इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा इव्हेंट सुपर डिपर हिट झालेला आहे. जितोचा जो मेन उद्देश आहे शिक्षा एज्युकेशन शिक्षा ज्यामध्ये दुसरं आहे आर्थिक सुदृढता म्हणजे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आणि सेवा यात सोशल सर्व्हिसेस या तिन्हीमध्ये जितोने सुपर डुपर काम केलेलं आहे. फक्त जैन समाजासाठी नाही पण इतर समाजासाठी पण कार्य करून जितोने एक नवीन ह्याच्यामध्ये एक नवीन पायदंडा पाडलेला आहे.